नमस्कार सविता किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहे भरलेली मिरची। हे बघा, आज आपण ना ही मोठी मिरची भरायला आणली आहे। ही चांगली धुवून अशी घेतलेली आहे। आता आपण याच्यातल्या ना बिया काढून घेऊया, कारण ही ना भरपूर तिखट अशी मिरची आहे, त्या आपल्याला ही भरायची आहे। आता जरा हे मी आता तुम्हाला दाखवते मिरच्या कशा कापतो ते। कापायचे मिरच्या भरपूर आहेत, ती तिखट आहे म्हणून हे जरा मिरची डाळी आहेत आता बिया ते काढून घेऊया, म्हणजे थोडी तिखट कमी होईल। हे बघा किती आहेत, त्या थोडेसे ठेवणार, थोडेसे काढून घेते। तेवढी कमी तिखट, भरपूर ही तिखट आहे। मिरच्यामध्ये बिया जास्त असतात ना, किंवा तांदळाची मिरची ना तिखट आहे। बघा म्हणजे आता सगळ्याचे काढून घेते। थोड्याशा ठेवते, सगळ्याच नाही कळत, जास्तचे आहेत थोड्याशा। हे असे सगळ्याशा काढून घेते। मिरच्या असं ना जेवताना अशी खाडात ना की बघा, हे बघा बिया किती आहेत ते बघा, तोंडाला सुचव येते। चांगली अशी मिरची भाजतात काय, चांगली भाजायची मिरची, मी 2-3 दिवस ही चांगली राहते। तुम्हाला दाखवते कसं ह्याच्यामध्ये मी काय मसाला भरणार आहे तो। अशी अशी साफ करून घेते। हेवा मिरच्या अशा सगळ्या साफ करून घेतल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा मिरचीमध्ये तेवढे हे मिरचीचे दाणे निघाले आहेत, ते आता साफ करून घेतले। आता ह्याच्यावर जरा सापड मीठ लावून घेऊया, म्हणजे अजून थोडं कमी तिखट होईल। हे बघा असं आतमध्ये थोडंसं असं मीठ लावून घेऊया, म्हणजे काय माहिती आहे तिखटपणा कमी होईल। हे पाणी सुटून जरासं तिखटपणा, म्हणून हे बघा जरा जरासं चिमटीभर हे मीठ असं आतमध्ये चोळून घेऊया सगळ्या मिरच्यांना। जास्त ते पण असं खायला होत नाही ना, थोडं थोडं असं लावून घ्यायचं सगळं। आता तुम्ही पण असं करा, मिरच्या तळा बघा। मिरची भरण्यासाठी हा एक ओला नारळ घेतलाय, थोडंसं हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, हे शेंगदाणे भाजलेलं आहे, थोडंसं मसाला घेतलाय, साखर चवी घातलाय, आणि हे चण्याचं पीठ आहे। चण्याचं पीठ आहे ना जरा आता भाजते, आणि ह्याच्यात हे सगळं आपण मिक्स करायचं, शेंगदाणे पण बारीक करूया, आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला ह्याच्यात भरायचं आहे मिरचीमध्ये। हे बघा हे थोडंसं जसं पीठ घेतलं आहे, आणि हे ना असं चांगलंसं भाजून घ्यायचं। कशाला घेतल्यामुळे पीठ तर खोबऱ्यामध्ये घातलात ना, तर ते सगळं एकजीव होऊनच चांगलं असं भरायला मिळतं मिरचीमध्ये, आणि मिरचीतलं सारण आहे ना ते मग बाहेर येत नाही। असं आपण हे थोडंसं बघा असं भाजून घ्यायचं, थोडंसं गॅसचा कलर बदललाय, बारीक गॅसवरच ठेवलंय। आता आपण गॅस बंद करूया। भाजतोय मोडून घ्यायचं। हे बघा शेंगदाणे ना हे मी साधी सकट वाटणार आहे, म्हणजे बारीक करणार आणि ह्याच्यात मिक्स करायचं। आता हे वाटून घेते। हे बघा हे खोबरं आहे, हे आता बेसन भाजलेलं आहे, आणि हे बघा हे शेंगदाण्याचं ना कूट असं बघा जाडसरच केलं आहे, तो आता ह्याच्यात घालते। त्याच्यानंतर हे बघा येते चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते घालूया, हळद आहे हळद घालूया, थोडंसं काश्मिरी मिरची पावडर आहे ते घालते, आणि ही जराशी चव येण्यासाठी ही जराशी साखर। आता आपण हे ना सगळं मिक्स करून घेऊया। बेसन भाजलं तर बेसनचा वास बघा किती छान येतो आहे तेव्हा। बेसन काय घातलं माहिती आहे, खोबरं आहे ना सगळं एकजीव होऊन ना ते मिरचीमध्ये चांगलं भरून राहिलं पाहिजे, ना तर कसं नसतं खोबरं घातलं ना तर तळताना ते सगळं बाहेर येते। शेंगदाणे पीठ आणि जे शेंगदाणे त्यामुळे बघा हे कसं असं याचं बाइंडिंग होते, म्हणून हे तर चांगलं आता मी मिक्स करते आणि ते आपण मग मिरचीमध्ये भरून घेऊया। बघा मसाला मस्त असं त्याच्यातच मी मिक्स करून घेतलं आहे, मला पाणी बिणी नाही लागले,
पीठ आणि असं चांगलं आणि शेंगदाणे होते ना त्याचं बघा तेल असं सुटलं आहे कसं. शेंगदाणे पण आमचे घरचे आहेत त्यामुळे बघा कसं तेल सुटलं आहे ते बघा. आता हे चांगलं मिक्स झालं आहे वास छानच येतो. आता आपण बघा ही मिरची घेतली ना त्याच्यामध्ये आपण हा असा भरून घेऊया मसाला. बघा पीठ घातलं ना म्हणून बघा हे कसं साधारण असं मस्त झालं आहे म्हणजे ते पडत नाही आणि असं चांगलं असं भरून घ्यायचं. जास्त पण नाही भरायचं हे एवढं बंद होईल एवढं भरून घ्यायचं. असे भरून घ्यायचं सगळं काय माहिती हा मसाला आहे ना मसाला तुम्ही जो करता ना त्याची टेस्ट आहे. पण मसाला असा चांगला करायचा असं. असं भरायचं वरपर्यंत नाही मिरची दाबून आतमध्ये फक्त राहायला पाहिजे आणि हे परत दाबून घ्यायची म्हणजे एवढीच मिरची भरायची जास्त नाही भरायची. असे भरून घेते आता बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये भरून घेते. शेंगदाण्याचा वास खोबऱ्याचा वास चण्याचा पीठ बेसन भाजलं ना तो पण असा खमंग असा वास येतो आहे. असे सगळे असे भरून घेते कसे मस्त असे बघा भरले आहेत ते बघा असे भरून घेते. तरी आपण भाजूया तळायचे नाही तर शॅलो फ्राय करायचे डीप फ्राय नाही करायचे आणि आपण आता हे भाजून घेऊया. बघा गॅस पेटवला तवा ठेवला आहे आता ह्या तव्यावर असं आपण मिरच्या भाजून घेऊया. तवा गरम झाला तेल घातलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता एक एक मिरची बघा अशी ठेवूया. फुलके झालं ना की लागत नाही तर आपण हे ठेवायचं काय झाकण ठेवायचं नाही तर आपण सगळे ना ती उडत राहणार. बारीक जात आहे कोबऱ्या टाकते आणि याच्यावर आता हे झाकण घालून ठेवूया. बारीक असलेलं ठेवूया 5-6 मिनटानंतर आपण उघडून बघूया. 7-8 मिनटं झाले बारीक गॅसवर आपण आता बघूया मिरची कशी झाली आहे. आपण ठेवायचं नाही तर ना एक मिरची आहे ना एवढं चढ येतात ना अंगावर येतात ते असे भाजून घ्यायचे चांगले. कधी परत पडतो ना परत आपण हे 7-8 मिनटं परत हे घ्यायची भाजून परत भाजायला पाहिजे. पण चांगले भाजलात ना तर मग चांगले भाजते. परत आपण आहे ना हे झाकण ठेवूया उडत आहे अजून 5-7 मिनटं आपण इकडून भाजून घेऊया. ते बघा ही आता 7-8 मिनटं झाली आहेत बारीक गॅसवर हे कसे ठेवले असते. अजून भाजा पोहे आता ताट काढते आणि आता ही भाजून घेते चांगले असे बारीक गॅसवर भाजले ना. हे बघा अलटून पलटून अशी कशी मस्त अशी भाजलेली आहे. आता ही जरा एक भाजूची हवी बघा अशी अलटून पलटून अशी सगळीकडनं अशी भाजून घेतली आहे बारीक गॅसवर. तरी पण एका ना 20-1 मिनटं लागली सगळी एवढी मस्त भाजायला कुस्तुशी कशी कुस्तुशी कसं मस्त असं भाजलेलं आता बघा. भाजायची मस्त मिरची खायची
हिरव्या मिरची हे मस्त फ्राय झालेली आहे, गमगमाट सुटलं आहे तुमच्यासाठी आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे करून खा मस्त अशी आहे.